आकाशवाणी मुंबई विजया सहजराव आणि मी नम्रता कडू प्रादेशिक आहोत ठळक बातम्या बात मुंबई मडगावसह पाच नवीन वंदे भारत रेल्वेगाड्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन बूथ पातळीवर सेवा हेच कामाचं माध्यम असल्याचं प्रधानमंत्र्यांचं भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन तुरडाळीचे भाव आटोक्यात ठेवण्यासाठी आयात केलेली डाळ येईपर्यंत राष्ट्रीय साठ्यातून गरजेनुसार तुरडाळ बाजारात आणण्याचा केंद्र सरकारचा निर्णय प्राप्तिकर विभागाकडे एक कोटींहून अधिक विवरणपत्र कालपर्यंत दाखल आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर पाच ऑक्टोबरला उद्घाटन तर एकोणीस ऑक्टोबरला समारोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पाच नवीन वंदे भारत रेल्वे गाड्यांचं उद्घाटन केलं मध्य प्रदेशात भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकातून त्यांनी या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला राणी कमलापती ते जबलपूर आणि खजुराहो ते इंदोर या दोन गाड्या मध्यप्रदेशसाठी पहिल्याच वंदे भारत गाड्या असून प्रधानमंत्र्यांनी एकाच वेळी त्यांना हिरवा झेंडा दाखवला कर्नाटकसाठी धारवाड ते बंगळुरू ही गाडी झारखंड आणि बिहारसाठी रांची ते पाटणा तर महाराष्ट्र आणि गोव्यासाठी मुंबई मडगाव ही गाडी प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवून रवाना केली मुंबई मडगाव ही गोव्यातली पहिली वंदे भारत एक्सप्रेस असून मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक ते मडगाव या गाडीमुळे प्रवासाला लागणारा वेळ एक तासानं कमी होणार आहे त्यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या शाळकरी मुलांशी संवाद साधला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर असून त्यांनी भोपाळ इथं भारतीय जनता पार्टीच्या बूथ पातळीवरच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमाअंतर्गत भोपाळच्या मोतीलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात देशभरातल्या पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघातून दहा लाखांपेक्षा अधिक कार्यकर्ते दूरस्थ पद्धतीनं सहभागी झाले होते बूथ पातळीवर सेवा हेच कामाचं माध्यम आहे आणि भाजपाची सर्वात मोठी ताकद कार्यकर्ते हीच आहे असं प्रधानमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं तसंच गावांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल असं प्रधानमंत्री म्हणाले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यावेळी उपस्थित होते भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी देशहित सर्वात प्रथम असल्याचं मोदी यावेळी म्हणाले केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबद्दल त्यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं कौतुक केलं तूरडाळीचे भाव आटोक्यात ठेवण्यासाठी आयात केलेली डाळ येईपर्यंत राष्ट्रीय साठ्यातून गरजेनुसार तुरडाळ बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे त्यादृष्टीनं डाळ तयार करणाऱ्या पात्र कंपन्यांकडून ऑनलाईन लिलावाद्वारे डाळ घेण्याचे निर्देश केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ तसंच राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाला दिले आहेत या महिन्यातच साठेबाजीला आळा घालण्याच्या दृष्टीनं केंद्रानं तूर आणि उडदाच्या साठ्यांवर मर्यादा घातली होती ही मर्यादा ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार आहे आषाढी एकादशी निमित्त वारीसाठी जाणाऱ्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत राज्याच्या विविध भागातून तसंच तेलंगण कर्नाटक या शेजारी राज्यांतूनही मोठ्या प्रमाणावर भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येत असतात तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे अनेक नेते आणि तेलंगणातल्या मंत्रिमंडळांचे सदस्य होते के चंद्रशेखर राव यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेले दोन दिवस अनेक राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या पंढरपूरजवळ सरकोली या गावी त्यांची जाहीर सभा झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालखे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचं वैभव आणि कार्य जगभरात पोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलं राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं शाहू जयंती दिनानिमित्त सदतीसावा राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान सोहळा कोल्हापुरात काल पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते या सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रातले ज्येष्ठ समाजसेवक डॉ अभय बंग आणि डॉ राणीबंग यांना शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला एक लाख रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं उच्च वेतनावर निवृत्ती वेतनाची मागणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अकरा जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे सर्व पात्र निवृत्तीवेतनधारकांना अर्ज करता यावा आणि अर्ज करतानाच्या विविध अडचणी दूर व्हाव्या याकरिता ही मुदतवाढ केंद्रीय कामगार मंत्रालयानं दिली आहे यापूर्वी अर्ज करण्यासाठी कालपर्यंत मुदत होती परंतु अद्याप सोळा लाख अर्जांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे निवृत्ती वेतनधारकांच्या वेतनाचे तपशील ऑनलाईन भरण्यासाठी नियुक्त्यांनाही तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे सुगम्य भारत अभियानाच्या माध्यमातून विकासाची प्रक्रिया पुढं घेऊन घेण्यात जाण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे केंद्रीय सामाजिक न्याय विभागातर्फे दिव्यांग व्यक्तींना साधन साहित्याचं वाटप आज अहमदनगर इथं आठवले यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते युडीआयम योजनेच्या माध्यमातून सतरा लाख दिव्यांग व्यक्तींना कार्डचं वितरण करण्यात आलं आहे राज्यात या विभागानं समाज घटकांच्या उन्नतीसाठी दोन लाख चव्वेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला तर आत्तापर्यंत राज्यातल्या पाच हजार नऊशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी सहकार्य केलं आहे असंही आठवले यांनी सांगितलं मुस्लिमांची वार्षिक पवित्र यात्रा हज कालपासून सौदी अरेबियात सुरुवात झाली कोविड एकोणीसच्या महामारीनंतर प्रथमच हज यात्रा यंदा होत असून जगभरातून वीस लाख भाविक यात्रेत सहभागी झाले आहेत भारतातून यंदा पावणे दोन लाखापेक्षा जास्त यात्रेकरू हज यात्रेकरिता गेले असून त्यातले एक लाख चाळीस हजार हज कमिटी मार्फत यात्रा करत आहेत मेहराम विना म्हणजेच पुरुष सोपत्या विना प्रथमच चार हजारपेक्षा जास्त भारतीय महिला हजसाठी गेल्या आहेत यंदाच्या बकरी ईद अर्थात ईद उल झुआ या सणासाठी राज्य शासनानं शासकीय कार्यालयांना येत्या गुरुवारी एकोणतीस जून रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे याबाबत सामान्य प्रशासन विभागानं अधिसूचना जारी केली आहे यंदा बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्यानं सामाजिक सलोखा जपण्यासाठी आषाढी दिवशी कुर्बानी देऊ नये या पोलीस दलाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आषाढीच्या दिवशी कुर्बानी न देता दुसऱ्या दिवशी कुर्बानी देण्याचा निर्णय नंदुरबार जिल्ह्यात मुस्लिम समाजानं घेतला आहे जिल्ह्यात बारा पोलीस ठाण्या शांतता समिती आणि मोहल्ला कमिटीच्या बैठका घेऊन त्यात अशा पद्धतीचं आवाहन केलं गेलं गेल्या दोन दिवसात नंदुरबार तळोदा शहादासह विविध भागातल्या मुस्लिम बांधवांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे येत्या एकोणतीस तारखेला आषाढी एकादशी आणि बकराईद एकादशी दिवशी येत असल्या कारणाने शहादा शहरातील तमाम मुस्लिम बांधवांनी सगळ्यांनी एकमताने त्या दिवशी कोणीही आम्ही मुस्लिम लोकांनी कुर्बानी करायची नाही असं एकमता ठरवलं शिवाय सलोख्याचे वातावरण कायमस्वरूप या शहरात राहिलं आहे असायला पाहिजे अंध राहत राहील या दृष्टिकोनाने हा विचार करून आम्ही निर्णय घेतला आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या बारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या सर्व गावांमध्ये सर्व प्रभारी अधिकारी यांनी मीटिंग घेतल्या शांतता समिती मोहल्ला समितीच्या मीटिंगमध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी येत ईद येत असल्यामुळं या दिवशी कुर्बानी न करण्याचा अत्यंत स्तुत्य असा निर्णय घेतलेला आहे या निमित्तानं पोलिस दलाकडून आवाहन करण्यात येत आहे की कुठल्याही प्रकारे या सणा उत्सवाच्या निमित्तानं शांतता भंग होणार नाही अशा प्रकारचं कुठलंही कृत्य होणार नाही तसंच कुठल्याही अफवांना बळी पाडायचं नाही आहे जबाबदारीनं सोशल मीडियावरती पोस्ट केल्या जातील याची दक्षता घ्यायची आहे सोशल मीडियावरती पोलिसांचं लक्ष आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत एक कोटीहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्र कालपर्यंत प्राप्तिकर विभागाकडे जमा झाले आहेत मागच्या वर्षी वर्षीच्या तुलनेत यावर्षी हा टप्पा बारा दिवस लवकर गाठला गेला आहे गेल्या वर्षी आठ जुलैपर्यंत एक कोटी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल झाली होती करदात्यांना सुविधा मिळावी आणि प्राप्तिकर विवरणपत्र मिळण्याचा वेग वाढावा यासाठी प्रयत्नशील असल्याचं प्राप्तिकर विभागानं म्हटलं आहे शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी विवरणपत्र लवकरात लवकर दाखल करण्याचं आवाहन प्राप्तिकर विभागानं करदात्यांना केलं आहे नैऋत्य मोसमी पावसानं देशाचा सुमारे ऐंशी टक्के भाग आता व्यापला असून या भागात बहुतांश ठिकाणी पावसानं जोर धरला आहे मोसमी पाऊस येत्या चार दिवसात पूर्व मध्य वायव्य पश्चिम भारतात पूर्णतः सक्रिय होईल असं भारतीय हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे गुजरात राजस्थान हरियाणा आणि पंजाबमध्ये काल मान्सूनचा प्रवेश झाला असून उद्याही त्याची आगेकूच सुरू राहील येत्या तीन दिवसात राजस्थान उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य प्रदेश छत्तीसगड आणि विदर्भात या काळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो धुळे शहरात आज दुपारी मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली सुमारे अर्धा तास जोरदार बरसला जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून अजूनही सलग पावसाची प्रतीक्षा आहे जून अखेर जिल्ह्यात अवघ्या पावसाची नोंद झालेली असून जून महिन्यात झालेला हा सर्वात कमी पाऊस आहे पावसाअभावी जिल्ह्यातल्या पेरण्या खोळंबल्या आहेत अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे राज्यात खरीप हंगामातलं सरासरी पेरणीचं क्षेत्र एकशे बावन्न पूर्णांक सत्त्याण्णव लाख हेक्टर असून प्रत्यक्षात दोन पूर्णांक सव्वीस लाख हेक्टर म्हणजेच एक पूर्णांक सहा दशांश टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार या आठवड्यात पाऊस झाला तर पेरणीच्या कामाला वेग येईल अशी माहिती कृषी विभागाचे आयुक्त सुनील चव्हाण यांनी काल दिली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळानं आज एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामधल्या सामन्याने पाच ऑक्टोबरला अहमदाबाद इथं या स्पर्धेचा आरंभ होईल अहमदाबादलाच नरेंद्र मोदी क्रीडांगणावर एकोणीस नोव्हेंबरला शेवटचा सामना होईल या स्पर्धेत भारताचा संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाबरोबर चेन्नई इथं खेळेल तर भारत पाकिस्तान सामना पंधरा ऑक्टोबरला अहमदाबाद इथं रंगेल या स्पर्धेत एकूण दहा संघ भाग घेतील त्यापैकी भारत पाकिस्तान इंग्लंड बांगलादेश ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे सुपर लीगमधून स्पर्धेला पात्र ठरले आहेत तर उरलेले दोन स्पर्धक देश नऊ जुलैला झिम्बाब्वे इथं होणाऱ्या पात्रता सामन्यातून ठरतील सेहेचाळीस दिवस चालणाऱ्या है। या स्पर्धेतले सामने हैदराबाद अहमदाबाद धरमशाला दिल्ली चेन्नई लखनौ पुणे बंगळुरू मुंबई आणि कोलकाता या दहा ठिकाणी खेळवले जाणार आहेत सराव सामने एकोणतीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या कालावधीत हैदराबादेत होतील कोरिया प्रजासत्ताकातल्या बुसान इथं आजपासून सुरू होणाऱ्या आशियाई कबड्डी विजेते स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघ सहभागी होणार आहे भारतीय संघ आज दोन सामने खेळणार आहे गतविजेता भारत यजमान दक्षिण कोरियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यानं सुरुवात करेल तर नंतर दुसऱ्या सामन्यात चीनच्या तैपेईशी सामना करेल ही स्पर्धा चार दिवस चालणार आहे मागची सहा वर्ष या स्पर्धेत खंड पडला होता त्यानंतर आज या स्पर्धांना सुरुवात होत आहे सॅफ फुटबॉल स्पर्धेत आज अ गटातला शेवटचा सामना भारत आणि कुवेत यांच्यामध्ये होणार आहे बंगळुरूच्या श्री कांतीरावा मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल या दोन्ही संघांनी प्रत्येकी सहा गुणांसह उपांत्य फेरीसाठी बाजी मारली आहे अ गटातल्या अव्वल स्थानासाठी आजचा सामना महत्वाचा आहे या स्पर्धेत आतापर्यंत भारताची चमकदार कामगिरी झाली आहे अ गटातल्या पाकिस्तान नेपाळ या देशांना पराभूत करत भारत आणि कुवेतची वाटचाल झाली आहे गटातले अव्वल स्थान ठरवण्यासाठी आजचा सामना होतो आहे ब गटामध्ये काल लेबनान बांगलादेशने दुसऱ्या सामन्यात विजय नोंदवत उपांत्य फेरीच्या प्रवेशाच्या आशा कायम ठेवल्या आहेत अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरामध्ये दिवाळीनिमित्त शाळांना सुट्टी मिळणार आहे न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी काल ही घोषणा केली शहरात दक्षिण आशियाई आणि इंडो कॅरेबियन वंशाच्या समूहांची लक्षणीय लोकसंख्या लक्षात घेता शाळांच्या सुट्ट्यांच्या यादीत दिवाळीचा समावेश करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबई मडगावसह पाच नवीन वंदे भारत रेल्वे गाड्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन बूथ पातळीवर सेवा हेच कामाचं माध्यम असल्याचं प्रधानमंत्र्यांचं भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन तुरडाळीचे भाव आटोक्यात ठेवण्यासाठी आयात केलेली डाळ येईपर्यंत राष्ट्रीय साठ्यातून गरजेनुसार तुरडाळ बाजारात आणण्याचा केंद्र सरकारचा निर्णय प्राप्तिकर विभागाकडे एक कोटीहून अधिक विवरणपत्र कालपर्यंत दाखल आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर पाच ऑक्टोबरला उद्घाटन तर एकोणीस नोव्हेंबरला समारोप याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार